नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. सिने जगतातनं बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कोरोनाबाधित झाल्याचं कळतं आणि अभिनेत्री अमृता अरोरा हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडमध्ये सध्याला ज्या पार्ट्या आयोजित केल्या जातात या पार्ट्यांमुळे कोरोनाची लागण झाल्याचं कळतं आहे आणि यामध्ये करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघीही सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. निर्बंध शिथिल करण्यात आलेले असले तरी ज्या मोठ्या संख्येनं बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये गर्दी होताना दिसते त्यातनंच अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे मुंबईचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काय माहिती याबद्दल? विशालजी, सूत्रांकडून आपल्याला थोड्याच वेळापूर्वी अधिकृत माहिती मिळालेली आहे. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि मलायका अरोरा हिची बहीण अमृता अरोरा या दोघांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांनी कोविड चाचणी केली होती, कारण गेले काही दिवसांपासून त्यांना काही लक्षणं जी आहेत त्यांच्यामध्ये दिसून आली होती, त्यामुळे त्यांनी कोविडची चाचणी केली आणि त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट जो आहे पॉझिटिव्ह आलेला आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा या दिग्गज अभिनेत्री आहेत ज्या बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत की अनेक त्यांचे सिनेमे गाजलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते सातत्यानं अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये देखील दिसून आलेले आहेत. बॉलिवूड पार्ट्या त्यांच्या अनेक ठिकाणी रंगलेल्या आहेत, ज्यामध्ये अनेक बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेत्री असतील, प्रोड्युसर असतील, डायरेक्टर असतील, काही फिल्म मेकर्स आहेत, काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत बडे, हे असे सगळे सहभागी झाले होते आणि त्या सगळ्यांच्या गर्दीमध्ये या दोन्ही अभिनेत्री होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे अख्खं बॉलिवूड जे आहे ते हादरलेलं आहे आणि अनेक पार्ट्यांमध्ये उपस्थित असल्यामुळे अनेक बॉलिवूडचे अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, सुपरस्टार असतील, या सर्वांनी आपापली कोविड चाचणी जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे. सध्या ही माहिती जी आहे आपल्याला एक्सक्लुझिव्हली अधिकृतरित्या सांगण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी आणखीन काही बड्या बॉलिवूड सुपरस्टारची नावं जी आहेत ती समोर येण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे रिपोर्ट संध्याकाळी 4:30 नंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखीन बॉलिवूडचे सुपरस्टार देखील कोविड बाधित जे आहे ते होण्याची शक्यता जी आहे व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडच्या पार्ट्या कशा प्रकारे होतात ह्या अख्ख्या जगाला माहिती आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं कोविड निर्बंधांचं जे काही पालन जे आहे ते केलं जात नाहीये. आपण पाहतोच आहे गेले जवळजवळ 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, राज्याचा आरोग्य विभाग असेल, मुंबई महापालिका असेल, महापालिकेचा आरोग्य विभाग असेल, हे सर्वसामान्य जनतेला अक्षरशः पोट तिडकीने आवाहन करतायत की कोविड नियमांचं, प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा, अन्यथा आपल्याला ही जी कोविडची संसर्गाची लाट आहे ती रोखता येणार नाही आहे. सध्या काहीशी नियंत्रणामध्ये आहे, लॉकडाऊन देखील शिथिल झालेला आहे, मात्र त्याचा गैरफायदा जे आहे ते अनेक ठिकाणी घेताना जे आहेत सर्वसामान्य नागरिक असतील किंवा बॉलिवूडचे सुपरस्टार असेल हे देखील घेताना आपल्याला बघायला मिळतं. बॉलिवूडचे सुपरस्टार हे तर खरेतर सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातल्या ताईत असतात, त्यांचे आयकॉन असतात आणि ते जसं अनुकरण करतात तसंच अनुकरण सर्वसामान्य जनता जी आहे ती देखील करत असते आणि त्यामुळे हे जे सर्वसामान्य जनतेचे आयकॉन असतील किंवा हिरो हिरोईन असतील हे ज्या प्रकारे त्यांचं वर्तणूक करतात त्याचंच एक आपल्याला खाली तळागाळात देखील अनुकरण जे आहे ते पाहायला मिळतं आणि तेच जर अशा प्रकारे कोविडचं नियमांचं उल्लंघन करत असतील आणि त्यांना जर अशा प्रकारे कोविडची बाधा होत असेल तर सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा आणि काय संदेश जाईल हा देखील एक प्रश्न निर्माण होतो आहे. मात्र सध्या जी काय माहिती मिळते त्यानुसार गेल्या महिनाभरापासून सातत्यानं बॉलिवूडच्या खूप मोठ्या नाईट पार्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि त्या पार्ट्यांमध्ये या दोन्ही अभिनेत्री असतील किंवा त्यांच्याशी त्यांचे जवळचे मित्र मैत्रिणी असतील असे सगळेजण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आणि आता अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे एक भयाचं वातावरण जे बॉलिवूडमध्ये पसरलेलं आहे. अनेकांनी आपापले कोविड टेस्ट जे आहेत चाचण्या त्या करायला सुरुवात केलेली आहेत. काहींची रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये काही दिग्गज अभिनेते अभिनेत्री यांची देखील नावं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉलिवूड अख्खं हादरलेलं आहे. पुन्हा एकदा कोविडची लाट जी आहे ती निर्माण होते का अशी शक्यता निर्माण झालेली आहे. एक सुपर स्प्रेडर जे आहे ते ठरण्याची शक्यता आहे. या सगळ्या बॉलिवूड पार्ट्या ज्या आहेत त्या ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण जे आहे ते खूप वाढलेलं आहे. अशा प्रकारे बॉलिवूडचे अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, जे सर्रासपणे पार्ट्यांमध्ये सहभागी होतात, कुठल्याही प्रकारचं कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत नाहीयेत, त्यामुळे ते अख्ख्या मुंबईला अख्ख्या समाजाला देखील एक प्रकारे धोक्यात टाकताय आहे. राज्य सरकार सातत्यानं सांगते की कोविड नियमांचं पालन करा, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सातत्यानं उल्लंघन केलं जात आहे. अजूनही त्यांनी ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की कोरोनाचं संकट जे ते टळलेलं नाही आहे आणि अशाच्यात बॉलिवूडच्या पार्ट्या ज्या त्या आयोजित केल्या जातात. याचविषयी बोलण्याकरता टास्क फोर्सचे सदस्य उदय बोधणकर आपल्या बरोबर आहेत. उदय बोधणकर जी, कोरोना हा काही व्यक्ती पाहून त्याला त्याचा संसर्ग होत नाही पण तो कोणालाही होऊ शकतो. बघा,
अजूनही नियमांचा विसर पडला म्हणजे काय होतं, ज्या बॉलिवूडच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात त्या पार्टीज बनणं जी गर्दी होते त्यातनं आता अभिनेत्री करीना कपूर आणि त्याचबरोबर अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाची बाधा झाली आणि असं कळतं आहे की या दोघी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. काय आपण याकडे कसं बघता आपण? धन्यवाद न्यूज 18 लोकमत हा विषय घेतल्याबद्दल. सर्वप्रथम मी असं म्हणेल की हे जे दोन्ही ऍक्ट्रेस झाल्या पॉझिटिव्ह त्या नक्कीच दे कॅन बी ते नक्कीच सुपर स्प्रेडर राहू शकतात. कारण त्यांचा मागच्या 8-10 दिवसांमध्ये जिथे वावर झाला कारण त्यांचा सुपर स्प्रेडर 5 दिवसापासून चालू होता त्यांना पॉझिटिव्ह आला म्हणजे आणि नंतर अजून 10-14 दिवस तर मला वाटते जितके लोक पार्टीला आले ते सगळ्यांना टेस्ट करणं ट्रॅक करणं आणि नंतर ट्रीटमेंट करणं हे महत्वाचं ठरेल. मला असं वाटतं की सर्वप्रथम म्हणजे काल सुद्धा तुमच्या याच्यावरती एक न्यूज पाहिली मी ग्रँड हॅट हॉटेलमध्ये जिथे मोठं कोणतरी हे आला होता DJ चालला होता 7,500 लोक होते जिथे फक्त 500 लोकांना. मला वाटतं की याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि गव्हर्नमेंट यांनी सतर्क भूमिका घ्यायला पाहिजे. कोणी असो VIP असो ऍक्ट्रेस असो ऍक्टर बरोबर कोणी असो त्याने नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. आपल्या बरोबर मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर देखील आहेत. किशोरी पेडणेकर कसं बघता आपण याकडे आणि काय अपील कराल? मुळामध्ये आपण इतकं सतत आणि सतत सांगतो आहोत की करोना जरी गेलेला कमी असला तरी संपलेला नाही, काळजी घ्या. मुळामध्ये सुशिक्षित लोकांनी कसं वागावं आणि त्यांच्याकडनं या अपेक्षा आपल्या नसतात. या बॉलिवूडच्या ज्या काही ऍक्टर्स आता आलेल्या आहेत करीना कपूर आणि अरोरा त्यांनी अनेक दिवस पार्ट्या एन्जॉय केलेल्या आहेत जॉईन केलेले आहेत. आज त्यांच्यामधनं अनेकांना अनेक लोक बाधित होऊ शकतात किंवा झालेले पण असतील आणि मग अशा पद्धतीने गव्हर्नमेंट म्हणून केंद्र राज्य सरकार आणि महानगरपालिका जी आहेत सगळं करून काम करत आहेत तरी सुद्धा जर असे सुशिक्षित वर्ग इतक्या यांनी जर बेजबाबदारपणे वागणार असतील तर काय करावं? म्हणजे दरवेळेला आपण यांनी लक्ष द्या त्यांनी लक्ष द्या तर दिलंच पाहिजे आणि द्यायलाच हवं. पण मग नागरिक म्हणून यांचं काम नाही का? स्वतःला स्वतःला जपा आपण सांगतोय, स्वतःला जपा, तुमच्या कुटुंबांना जपा, बाकी असे. पण ही लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय करण्यासाठी स्वतःच काहीतरी एम लक्ष हे करण्यासाठी जर करत असतील आणि अशा वैश्विक महामारीला यांच्या लोकांच्या बेजबाबदारपणा असेल तर मला वाटतं आत्ता ज्या काही पद्धतीने आलेलं आहे तर प्रथम आधी त्यांच्या किती कॉन्टॅक्टमध्ये लोक आले हे सगळं काढून त्यांच्या पण चेकिंग केल्या पाहिजे. कारण त्याच्यातले कोणी ज्या रिस्की कंट्रीज आहेत त्यातून पण आलेले असू शकतात. किशोरीताई खरं तर या अभिनेता अभिनेत्रींकडे आपण काही वेळेला आयडॉल म्हणून पण बघतो. त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या विषयांना घेऊन संदेश देखील जाहिरातींच्या माध्यमातून दिले जातात. जेव्हा तेच खरं तर नियमांचं पालन करत नाहीत आणि स्वतः कोरोना बाधित होतात तर यातनं लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातोय का? तर मुळामध्ये बॉलिवूड तर आयडॉल बघतो पण राजकीय लोकांकडे पण काही लोक आयडॉलच बघतायत ना. हो बाधित होणं हे बरेच जण तर मला असं वाटतं आपल्याला काही लोक जर फॉलो करतात आपल्याला आयडॉल मानतात तर आपण COVID-19 बरोबर हा काय कोणी वैश्विक महामारी आहे त्यामुळे ह्या नियमांचं जर पालन अशी लोक करत नसतील तर जे पॅन्डेमिक जो ऍक्ट असतो त्यानुसार पण यांच्यावर काय कारवाया व्हायला पाहिजे तर लोकांना वाटेल नागरिकांना पण की बाबा आमच्यासाठी एक कायदा त्यांच्यासाठी वेगळा कायदा असं नाहीये. कारण शेवटी नागरिकांना पण भरोसा देणं हे आमच्यासारख्या प्रशासकीय लोकांचं आणि राजकीयांचंच काम आहे. त्यामुळे राजकीय लोकांनी सुद्धा मला लोक आयडॉल मानतात म्हणून तरी किमान या आलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे. बॉलिवूडच्या लोकांनी केलं पाहिजे, सर्वांनीच केलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. डॉक्टर उदय बुधणकर देखील होते. डॉक्टर उदय आपलेही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. नियम हे सगळ्यांना समान आहेत आणि कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं यासाठी आवश्यक आहे की अजूनही कोरोनाचं संकट हे आपल्यावरनं टळलेलं नाही आहे आणि त्यात ओमायक्रॉन हा महाराष्ट्रात शिरलेला आहे त्याच्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक आहे.
आणि त्यात आपण बघतोय हे कमी की काय, ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटचं संकट कमी की काय. बॉलिवूडच्या पार्टीज या सध्या जोरदार होताना दिसत आहेत, त्याला आपण पेज 3 पार्टी असं म्हणतो, आणि तिथे मोठ्या प्रमाणात या बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती असते. ठीक आहे, आनंद साजरा करावा, पण त्याला देखील एक मर्यादा असू शकते, काही नियम असू शकतात. पण आता त्याचा परिणाम आपण बघतोय की अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे, आणि यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना तो झाला असावा, कारण त्या दोघीही सुपर स्प्रेडर ठरल्या असण्याची शक्यता आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचीच तपासणी ही केली जाते. मुंबईतील मोठ्या हॉटेलमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली बड्या स्टार्सच्या कॉन्सर्टच्या माध्यमातून होताना दिसते. नियमांची ऐशी तैशी केली जाते, मोठ्या संख्येनं तरुण तरुणाईची गर्दी तिथे बघायला मिळते. कॉन्सर्टमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग जे आहे त्या सगळ्या नियमांचा फज्जा जो आहे तो उडवला जातो आहे. आयोजक देखील या संदर्भात तरुणाईला हे नियम पाळा असं अपील करताना दिसत नाही आहेत, किंवा तशी सक्ती करताना दिसत नाही आहेत. पोलिसांकडून अशा प्रकारच्या ज्या कॉन्सर्ट मोठ्या हॉटेलमध्ये होत आहेत त्यावरती नियम न पाळणं या विषयाला घेऊन कोणत्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही आहे. मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याच्या प्रकारावरती भाजप आमदार राम कदम यांनी टीका केली, पाहूयात ते काय म्हणाले. महाराष्ट्र सरकारचा निष्काळजीपणा किंबहुना ढोंगीपणा पहा. एका ठिकाणी मुंबईमध्ये कलम 144 लावतात का, तर म्हणे 4 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तो कोविडचा फैलाव होईल. पण त्याच ठिकाणी मुंबईतल्या एका 5-स्टार हॉटेलमध्ये 15,000 रुपये घेऊन त्याची तिकीटं लावली होती. हजारो लोकांची गर्दी एका इव्हेंटसाठी एकत्र येते, तिथे कोविडचा फैलाव होत नाही का, त्यांना रोखलं गेलं नाही. एवढ्या मोठ्या गर्दीची कल्पना, 15,000 रुपयाने तिकीट विकलं जात होतं याची कल्पना पोलिसांना, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारला नव्हती काही, याची पूर्ण माहिती असून सुद्धा लाखो रुपये जमा होणार आहेत त्यातून काही वसुलीचा हिस्सा कोणाचा होता काय खरं आहे का वसुलीचा नवीन मार्ग आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.